आहे. तर हे समीकरण आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आणि हे समीकरण सोडवत असताना आपण काय करणार आहोत की नेमकं कुठल्या स्वरूपात येते बघूया. हे वर्ग समीकरणामध्ये येणार आहे, याला आधी सोपं रूप देऊया, वर्ग समीकरण तयार करूया आणि मग आपण काय करूया ते सोडवायला घेऊया. आता बघा, दिलेलं उदाहरण आहे ते पहिल्यांदा मी काय केलं, लिहून घेतलं आहे. तसं परीक्षेमध्ये पहिलं काम आपण तेच करायचं, एक्सचा घातांक 2002 अधिक 10चा घातांक, सॉरी 10x चा घातांक 2001 आणि छेदामध्ये 10चा घातांक, सॉरी 10x चा घातांक 2000, ओके, बरोबर इथं किती आहे बघा, 957.9, ओके, हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं आपण, तर याच्यामध्ये इथे बघा, इथे एक्सचा घातांक 2002 आहे, इथे एक्सचा घातांक 2001 आहे. मग काय सामायिक काढायचं, याच्यातला लहान कोण आहे, एक्सचा घातांक 2001 हे सामायिक काढायचं, सॉरी 2001 हे सामायिक काढले दोन्हीतनं. मग आता बघा, एक्सचा घातांक 2002 मधून 2001 सामायिक काढले, ओके, तर मग म्हणजे 2002 मधनं समजा 2001 काढून घेतले, राहिले किती, फक्त एक, ओके, घातांकांची वजाबाकी सामायिक काढताना, म्हणजे भाग अखर तर आपण भागतो सामायिक काढणे म्हणजे. तर 2002 मधनं 2001 हे काय काढले, सामायिक काढले, म्हणजे राहिले किती, एक अधिक. आता इथं बघा, एक्सचा घातांक किती आहे 2001, तेच सामायिक काढले, म्हणजे फक्त कोण राहणार, 10. आणि आता इथं बघा, छेदात किती आहे, 10, छेदात 10 आहेत म्हणजे ते काय आहेत, भागिले, ते इकडे येऊन काय होणार, गुणिले, म्हणजे बघा 957.9 याला गुणिले किती होणार, 10 होणार. आणि इथं बघा, छेदात कोण आहे, 10 तिकडे गेला, ओके, आणि छेदात कोण आहे, एक्सचा घातांक 2000, ओके. आता इथं बघा, या दोघांच्या बाबतीत एक्सचा घातांक 2001 आणि एक्सचा घातांक 2000, तर ह्या दोघांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आता हे आपण सोडवणार आहोत, ओके, एक्सचा घातांक 2001 छेद एक्सचा घातांक 2000. आता बघा, मी तुम्हाला इथे एक घातांकाचा नियम सांगणार आहे. काय, समजा एचा घातांक एम असेल आणि छेदामध्ये एचा घातांक किती आहे, एन. जसं की इथं एक्सचा घातांक 2001 आहे आणि इथं किती आहे, 2000. तर असं असेल तर हे काय आहेत, भागिले आहेत, छेदामध्ये आहे म्हटल्यावर, मग भागिले असल्यास काय होणार, घातांकांची वजाबाकी, म्हणजे यम वजा काय होणार, यन, ओके, म्हणजे एचा घातांक यम छेद एचा घातांक यन असेल तर उत्तर काय येतं, एचा घातांक यम वजा यन. तसंच इथं एच्या जागी कोण आहे, एक्स, पहिला घातांक किती आहे, 2001, त्याच्यामधनं किती वजा करणार, 2000. आता एक्सचा घातांक एक म्हणजेच काय रे, एक्स अधिक 10 बरोबर. आता याच्यामध्ये बघा, 957.9 10 गुणलं, तर 10 गुणल्यामुळे काय होतं, तर दशांश चिन्ह आहे त्यापासून किती शून्य आहेत, एक, तर एक संख्या इकडे काय होणार आहे, उजवीकडे जाणार आहे, म्हणजे किती होणार आहे, 9579.0, म्हणजेच 9579.0, असं काय लिहायची गरज नाही, त्यामुळे हे येणार 9579. आता हे केल्यानंतर इथे बघा, एक्सचा घातांक 2001 मधून इथं किती, सॉरी हे 200 झालं, 2000, ओके, वजा केले, किती उरणार आहेत, अगदी बरोबर, एक्सचा घातांक किती, एक, आणि एक्स अधिक 10, हे आपलं पहिलं काम झालं, 9579, ओके, हे आपलं झालं, एक्सचा घातांक एक म्हणजेच एक्स, ओके. आता काय करायचं, ह्या एक्स न कंसाच्या आतमध्ये गुणायचं, म्हणजे एक्स गुणिले एक्स काय होणार आहे, एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले 10 काय होणार आहे, 10x. आता याचं चिन्ह इथे अधिक आहे, तो इकडे येऊन काय होणार, वजा 9579 बरोबर 0, म्हणजे हे आपलं काय झालं सांगा, वर्ग समीकरण तयार झालं. मग आता वर्ग समीकरण तयार झाल्यानंतर, ओके, महत्वाचं आहे लक्ष द्या, वर्ग समीकरण सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ओके, मग आपण काय करूया, आता एवढ्या मोठ्याच्या अवयव काय आपल्याला पटकन येणार नाहीत, ओके, काही पाठ असणार नाहीत, तर मग काय करायचं, तर इथे एक घेऊया, ओके, काही नाही म्हणजे सहगुणक किती आहे, एक, तर मग ए ची किंमत किती येणार, एक, बी ची किंमत किती येणार, 10,
आणि सी ची किंमत किती येणार सांगा, वजा चिन्हासहित घ्यायची, ऋण ऋण 9579 किंवा वजा 9579 ह्या ए बी सी च्या किमती काढल्या. आता त्या काढल्यानंतर बघा, बी वर्ग वजा 4ac बरोबर, बी वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, तर 100चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती आहे बघा, 1, आणि सी 4a गुणिले c, सी किती आहे, वजा 9579, 9579. मग 10चा वर्ग किती येणार, 100. पहिल्यांदा चिन्ह कधी पण क्लिअर करायचे, म्हणजे हे वजा वजा काय होणार पहिल्यांदा आधी, हे आपलं हे काम सोपं झालं. आता 4 1 4 आणि याला कितीनं गुणायचं आहे, 4 ने. बघा 4 9 36 86 6 हातचे झाले 3. ओके, तुम्ही हे कच्चं करा, मी आता इथंच तुम्हाला दाखवतोय ते, तर परीक्षेमध्ये असंच तिथे लिहू नका. ओके, 4 9 36 86 6 हातचे झाले 3, 4 7 28, 28 आणि 3 31 81, परत हातचे झाले 3, 4 5 20, 20 आणि 3 23 अशी 3. ओके, हातचे झाले 2, परत 4 9 36 36 आणि हे 2 किती येणार आहेत सांगा, 38. ओके, 36 आणि 2 किती येणार आहेत, 38. म्हणजे बघा, ह्या दोघांची जर बेरीज केली तर 38316 काय होणार आहे, फक्त 416, बी वर्ग वजा 40 हे आलेलं आहे आपलं. आता हे आल्यानंतर बघा महत्त्वाचं काय आहे, की याच्यामध्ये आपल्याला सूत्र पद्धतीमध्ये काय लागतं, तर ह्याचं वर्गमूळ लागतं, म्हणजे ह्याचं वर्गमूळ घ्यायचं, बी वर्ग वजा 40 हवं तर इथं लिहा, दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, म्हणजे इकडं पण काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं. ओके, 38416. आता याचं वर्गमूळ आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ओके, तर बघा याचं वर्गमूळ शोधत असताना, आता पेज पलटल्यामुळे मी इकडे परत लिहिलंय, 38416 वर्गमूळ शोधायचं. आता एवढ्या मोठ्या संख्येचा काही वर्ग आपल्याला पाठ असत नाही, त्यामुळे मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय, हे तुम्ही एक एक करत, म्हणजे 100चा वर्ग, त्यानंतर 110चा, आता बघा 190चा वर्ग, तर 190 गुणिले 190 करायची काही गरज नाही. 19चा वर्ग किती येणार आहे, 361, आणि 10ची काय होणार, 20. ओके, त्यानंतर बघा 200चा वर्ग, 200चा वर्ग किती येणार आहे, 2चा वर्ग 4. ओके, आणि 20चे किती होणार आहे, 40, म्हणजे 2 आणि 2 4, म्हणजे हे 40,000 आणि हे 36,100. आता आपली संख्या कुठली आहे बघा, 38416, म्हणजे 36 आणि 40 ती मध्येच आहे, म्हणजे त्याचं वर्गमूळ पण कुणाच्या मध्ये असणार आहे सांगा, 190 ते 200 मध्ये असण्याची शक्यता आहे. आता बघा 36 कडनं पण 36 आणि 2 38, 40 वजा 2 38, म्हणजे हे कुठेतरी मधी असायची शक्यता आहे. मग एखाद्याला वाटलं, सर 195 आहे का, मी चेक करतो, तर सगळा गुणाकार करायची गरज आहे का, बघा 5 5 25, एकक स्थानी किती आलं, 5, इथं किती आहे, 6. मग 196 गुणिले 196 केले, साय साय किती येणार, 36. आता तुम्ही उत्सुकता म्हणून हा गुणाकार करून बघा, 196 गुणिले 196, तुम्हाला असं दिसून येईल की याचं उत्तर किती येतं, तर याचं उत्तर येतं 38416. करून बघा तुम्ही, म्हणजे याचं उत्तर किती आलं सांगा, 196. म्हणजे मी याचं वर्गमूळ किती शोधून काढलं सांगा, बी वर्ग वजा 4ac बरोबर 196 वर्गमुळात. आता आपली सूत्रपद्धत काय सांगते आपल्याला, हे सगळं मी कच्चं केलं, तुम्हाला सांगितलेली ट्रिक, सूत्रपद्धतीचा उपयोग करून असं लिहिलं तरी चालतंय, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा, हे सूत्र कधीही विसरायचं नाही, बी वर्ग वजा 4ac भागिले 2 गुणिले किती येणार आहे, ए. मग आता बघा, एक्स बरोबर वजा बी, वजा बी, बी ची किंमत आपली किती होती बघा माग, तर इथे बघा, इथे बी ची किंमत किती आहे बाळांनो, 10. ओके, बी ची अचूक किंमत किती आहे, 10, ती तिथं वापरूया. बाकी ए आणि बी वर्ग, सॉरी, हा बी ची किंमत फक्त लागणार आहे आपल्याला 10. तर आता बघा वजा बी, ओके, बी ची किंमत किती ठेवतोय मी, 10 अधिक वजा, आता याचं वर्गमूळ किती आलं होतं, बी वर्ग वजा 4ac चं वर्गमूळ, डायरेक्ट किंमत टाका 196, 2 गुणिले ए, ए ची किंमत किती होती आत्ताच बघितलं आपण, 1. ओके, तर अशा प्रकारे काय झालं, याची किंमत किती आली, 1 आली. आता बघा, जर तुम्हाला याचं उत्तर शोधायचं असेल
तर वजा 10 अधिक 196 ओके भागिले बेके बे येणार, एकदा दोन घ्यायचं म्हणजे एकदा चिन्ह मधलं काय घेतलं मी अधिक, आणि एकदा मधलं चिन्ह काय घ्यायचं इथे अधिक आणि वजा लिहिलं, दुसरं चिन्ह वजा घ्यायचं 196 म्हणजे एक्सची किंमत काय येणार आहे बघा, एक्स बरोबर इथे चिन्ह भिन्न आहेत, भिन्न असल्यास काय करावं बाळांनो, वजा बाकी म्हणजे 196 मधून 10 गेले 186 भागिले 2, किंवा इकडे चिन्हे समान आहेत म्हणून काय करावं, बेरीज जे 206/2। आता बघा पुढं, हे तर अगदी सोपं झालं, 92/18 ओके 92/18 आणि परत 32/6 परत 20 परत 32/6 म्हणजे किती आलं उत्तर, तर एक्स बरोबर एक तर 93 आले, किंवा एक्स बरोबर किती आले, -103 किंवा -103, तर ही त्याची काय आहेत सांगा, दोन उत्तरं आहेत, की जेणेकरून आपल्याला काय होतं ते पटकन त्या ठिकाणी उत्तर मिळून जातं। तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, म्हणजे हे 4 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत, 4 गुणांचे प्रश्न बघणार आहोत। तर बघा प्रश्न काय आहे, तो एका अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद हे 100 आहे आणि पहिल्या 6 पदांची बेरीज ही पुढील 6 पदांच्या बेरजेच्या 5 पट आहे, तर ती अंकगणिती श्रेणी काय येते ते शोधायचं आहे। आता बघा काय दिलेलं आहे, अंकगणिती श्रेणीमध्ये, ओके तुम्ही परीक्षेत पूर्ण शब्दात लिहा, अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद म्हणजे ए बरोबर किती दिलेलं आहे, 100। आता दुसरं बघा इथे, पहिल्या 6 पदांची बेरीज, आता आपण असं लिहूया दिलेल्या अटीवरून, बघा पहिल्या 6 पदांची बेरीज म्हणजे काय, S6 ओके पहिल्या 6 पदांची बेरीज ही पुढील 6 पदांच्या बेरजेच्या किती पट आहे, 5 पट। आता पुढील 6 पदं म्हणजे काय, समजा 1 ते 6 अशी 6 पदं आहेत पहिला, आणि 6 च्या पुढं आणखीन 6 पदं आहेत म्हणजे किती झाले, 12। तर समजा एकूण किती आहेत, 12 पदं, त्या 12 पदांच्या बेरजेतून पहिली 6 पदांची बेरीज काय केली, वजा केली, तर राहिलेली आपोआप काय असणार आहे, पुढील 6 पदे, लक्षात येते, एकूण 12 पदं आहेत, तर त्यातल्या पहिल्या 6 पदांची बेरीज काय करायची, एकूण 12 पदांमधनं वजा करायची, तर ती पुढील 6 पदं असणार आहेत, म्हणजेच बघा पहिल्या 6 पदांची बेरीज ही पुढील 6 पदांच्या बेरजेच्या किती पटीनं जास्त आहे, 5 पटीनं जास्त आहे ओके। आता ह्याला क्रमांक 1 देऊया आपण, असो अजून एक थोडंसं सोडूया याला, S6, तर 5 ने दोघांना गुणायचं म्हणजे 5S12 वजा 5S6। आता बघा S6 S6 एकसारखी पद आहेत, हे वजा आहेत ते इकडे येऊन काय होतील, अधिक, म्हणजे S6 अधिक 5S6 बरोबर इथे 5S12। आता बघा इथे काही नाही म्हणजे सहगुणक 1 आहे, 1 आणि 5 किती होणार, 6S6 बरोबर 5S12 ओके। याला क्रमांक काय द्यायचा, 1। आता आपण काय करूया, एसएनचं सूत्र वापरूया, एसएनचं सूत्र काय आहे, N/2 2A(n-1)/1 d। आता पहिला उल्लेख कुणाचा आहे सांगा, S6 चा आहे, म्हणजे पहिल्यांदा S6 शोधूया किती येते ते, 6 ची किंमत किती ठेवायची, सॉरी n ची किंमत किती ठेवायची, 2 ओके 6/2 2A ओके। तर याच्यामध्ये आपण काय करूया, 2A ची किंमत तुम्ही 100 ठेवली तरी चालेल, सध्या आहे तशी ठेवा ओके, आपण शेवटी ती किंमत ठेवूया, अधिक n-1 n ची किंमत किती ठेवायची, 6/6-1 d। आता बघा S6 6 ला 2 ने भागल्यावर किती येणार आहे बघा, तर 6 ला 2 ने भागल्यावर येणार आहे 3 ओके 3 2A(6-1) म्हणजे किती येणार आहे, 5 d। आणि S6 बरोबर 3 दुणे किती येणार आहेत, हे 6A आणि परत 3 × 5 3×5=15 d, म्हणजे हे पहिल्यांदा काय मिळालं आपल्याला, S6 मिळालं। आता त्याचप्रमाणे मी काय करणार आहे, मी इथंच करून दाखवतो तुम्हाला, आणखीन कुणाचा उल्लेख आहे, S12 म्हणजे
यस 12 ह्या सूत्रामध्ये यांची किंमत किती ठेवायची आता, 12 छेद 2, 2 ए, ए ची किंमत मी सांगितलं तसं नंतर ठेवूया, अधिक यांची किंमत आता किती झाली, 12 वजा 1 ओके डी। तर यस 12 बरोबर 12 भागिले 2 किती आले सांगा, 6, परत 2 ए, 12 वजा 1 किती आले, 11 डी। आता ह्या 6 ना आतमध्ये काय करूया, गुणून घेऊया, म्हणजे 6 गुणिले 2, 6 दुनी 12 ए आणि 11 सक्क 66 डी, ओके 12 ए अधिक 11 सक्क 66 डी। मग आता हे आपल्याला काय काय मिळालं, यस 12 मिळाले आणि यस 6 मिळाले। मग आता ही किंमत 1 मध्ये ठेवायची, ओके याला 2 म्हणा आणि 3, तर 2 आणि 3 ची जी किंमत आहे ती 1 मध्ये ठेवायची, म्हणजे काय लिहायचं बघा, 2 व 3 ची किंमत 1 मध्ये ठेवू। मग 2 व 3 ची किंमत 1 मध्ये ठेवल्यावर काय येणार आहे बघा, तर इथे बघा 6s6, ओके 6s6, तर यस 6 किंवा यस 6 ची किंमत किती आहे, 6 ए। इथं बघा मी यस 6 काढून काय ठेवलं, ही किंमत ठेवणार आहे, 6 ए अधिक 15 डी बरोबर, आता बघा इथे किती आहे, 5s12, तर यस 12 ची किंमत ठेवायची, 5 यस 12 ची किंमत किती आहे, 12 ए अधिक 66 डी, 12 ए अधिक 66 डी, ओके। तर अशा प्रकारे हे आपण काय केलं, सोडवलं। आता बघा 6 गुणिले 6 6 किती येणार आहे, 36 ए, 15 सक्त किती येणार आहे, 90 डी, 6 न दोघांना गुणलं, ओके परत 12 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60 ए, ओके आणि परत 5 गुणिले 6 म्हणजे किती येणार बघा, इथे 5 गुणिले 6 या पंचे 30, ओके 3 परत 6 पंचे 30 आणि 3 33, म्हणजे 330 डी आले, ओके। मग ए ची पद एकत्र करूया, म्हणजे कशी करणार आपण, 36 ए ओके हा अधिक आहे, इकडे जाऊन काय होणार, वजा 60 डी बरोबर, आता इथे बघा हा अधिक 90 डी आहे तो इकडे येऊन काय होणार, हा इकडे जाऊन काय झाला, वजा, तसा हा इकडे येऊन काय होणार, अधिकचा वजा, म्हणजे 330 डी वजा 90 डी। आता बघा 36 मधून किती गेले, 60, किंवा 60 मधून 36 पहिल्यांदा वजा करा, कारण चिन्ह भिन्न आहेत, याचं इथं अधिक आहे ते वजा आहे, चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी करावी, म्हणजे 60 मधून किती घालवायचे आहेत, 36, म्हणजे 24 डी येणार आहे बरोबर। आता इथनं बघा 330 मधनं 90 वजा करायचे, 0 ओके आणि 33 मधून 9 गेले, म्हणजे किती उरणार आहेत, 24 डी, ओके। आणि इथं बघा, इथं चिन्ह कुठलं आहे रे, वजा, मोठ्या संख्येचं चिन्ह काय, वजा किंवा ऋण, ओके। तर ह्या स्टेपची पुढची स्टेप आता आपण पलीकडच्या पेजवर करूया, ओके वजा 24 डी बरोबर किती आलेलं आहे, 240 डी। तर बघा इथं मागच्या पेजला ह्या स्टेप पर्यंत आलो होतो आपण, आणि आपल्याला आणखीन एक गोष्ट लागणार आहे, सुरुवातीला ए किती होता सांगा, 100, ते एक आपल्याला काय होणार आहे, लागणार आहे। आता वजा 24, सॉरी इथे ए आहे, ओके सॉरी इथेही गडबडीत, इथे ए वजा 24 ए आहे आणि इथं किती आहे सांगा, 240 डी, म्हणजे हे 24 वजा 24 ए आणि हे किती आहे, 240 डी आहे। तर हे करेक्शन तेवढं लक्षात ठेवूया आपण, म्हणजे वजा 24 ए ओके बरोबर 240 डी। मग आता ए ची किंमत किती दिलेली आहे बघा, तर ए ची किंमत ठेवायची किती, 100, इथे मी याची किंमत काय करतोय, 100 ठेवतोय, 240 डी, म्हणजे 24 गुणिले 100 केले तर किती येणार आहे सांगा, वजा 2400 येणार आहेत, आणि जर डी ची किंमत काढायची असतील तर हे तर डी ला गुणिले आहेत, ते इकडे येऊन काय होणार, भागिले बरोबर डी, शून्याला शून्य गेले, 24 एके 24 आणि वरची एक शून्य, म्हणजे डी बरोबर किती आले सांगा, वजा 10 आले, ओके डी ची किंमत किती आली सांगा, वजा 10। आता ए बरोबर किती आहे,
शंभर आणि डी किती आलेला आहे वजा 10. मग आता त्यातली पहिलं पद म्हणजेच काय असतं ए, जे आहे तसं 100. पी 2 काढायचा असेल तर ए मध्ये काय मिळवावा लागतो डी, म्हणजे 100 अधिक वजा 10, म्हणजे खरं तर वजा करावं लागणार. ओके, म्हणजे किती येणार सांगा 90. टी 3 काढायचं तर आधीच्या टी 2 मध्ये काय करायचं डी मिळवायचं, म्हणजे 90 अधिक वजा 10, टीची किंमत किती आहे वजा 10, म्हणजे किती येणार 80. परत टी 4 काढायचं तर कसं काढणार, आधीच्या टी 3 मध्ये डी मिळवायचं, म्हणजे 80 मध्ये वजा 10 मिळवायचं, म्हणजे 80 वजा 10 70. थोडक्यात ती जी अंकगणिती श्रेणी आहे ती कशी येणार बघा, 100 90 80 70 आणि पुढील सर्व पद. तर अशा प्रकार तर हे वर्ग समीकरण सोडवत असताना बघा, 4x² + 4b + a² - b² = 0. तर याच्यामध्ये बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, समीकरण लिहून घ्यायचं, 4x² + 4bx + a² - b² = 0 हे लिहून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा. आता काय करायचं बघा, या समीकरणाशी तुलना करायची, ax² + bx + c = 0 शी तुलना करून. आता इथं जर तुम्ही बघितलं लहान अक्षरात डी ए हे आहेत, त्यामुळे मी इथं घेताना काय घेतलंय कॅपिटल मोठी अक्षरं घेतलेली आहेत. तर बघा ए बरोबर किती येणार आहे, इथली किंमत 4, बी ची किंमत येणार आहे 4b आणि सी ची किंमत येणार आहे a² - b². ओके, इथे चिन्हासहित जर आपण घेतलं तर ते येणार आहे वजा, ओके त्याला वजा चिन्ह देणं गरजेचं आहे. सी बरोबर वजा a² - b² - b² तर अशा प्रकारे ए बी सी च्या किमती काढून घ्यायच्या. त्यानंतर काय शोधायचं बघा, b² - 4 * ac जसं की आपण शोधतो त्याप्रमाणे. तर बी वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 4b² वजा 4 * a ची किंमत किती आहे 4 आणि सी ची किंमत किती आहे बघा वजा a² - b² ही किंमत ठेवली सी ची. ओके, आता 4 चा वर्ग किती येणार आहे 16b². परत हे ऋण आणि हे ऋण, ऋण ऋण काय होणार आहे धन आणि 4 चौक 16 कंसामध्ये काय आहे बघा a² - b². मग आता बघा 16b² 16 ने गुणायचं, 16 * a² म्हणजे 16a² परत मधलं चिन्ह वजा, 16 ने बी ला गुणायचं म्हणजे 16 * किती येणार आहे b². ओके, तर आता बघा याचं चिन्ह इथे अधिक आहे आणि याचं चिन्ह काय वजा, म्हणजे 16b² - 16b² एकमेकाला काय होणार कॅन्सल आणि इथं किती राहील सांगा 16a² राहील, म्हणजे b² - 4ac किती येणार आहे 16a². पण आपल्याला सूत्र पद्धतीमध्ये काय लागतं याचं वर्गमूळ लागतं, त्यामुळे इकडे पण काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं. ओके, तर बघा याचं उत्तर किती येणार आहे 16 चं वर्गमूळ 4 आणि ए वर्गाला वर्गमूळ जाईल फक्त काय राहणार आहे ए, कारण वर्गाला वर्गमूळ जाईल असं मी का म्हणतोय बघा, समजा 3 चा वर्ग आणि परत त्याचं वर्गमूळ असेल, 3 चा वर्ग किती येणार 9, 9 चं वर्गमूळ 3 म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो वर्गाला वर्गमूळ गेलं आणि उत्तर किती आलं 3. तर त्याचप्रमाणे ते वर्गाला हे वर्गमूळ चिन्ह गेलं फक्त राहिला ए. ओके, 4a. मग आता सूत्राचा उपयोग करून, सूत्र पद्धतीमध्ये जे सूत्र आहे त्याचा उपयोग करून, तर त्या सूत्राचा उपयोग करून आपण काय लिहिणार आहोत बघा, सूत्र पद्धतीमधलं सूत्र कसं आहे, x² - b + b² - 4ac आणि छेदामध्ये 2 * a. ओके, फक्त कॅपिटल लिहा सगळे मोठ्या अक्षरात लिहिले, वजा बी, बी ची किंमत किती आहे बघा, तर बी ची किंमत ठेवलेली आहे आपण किंवा बी ची किंमत सुरुवातीला शोधून काढलेली आहे 4b. ओके, तर ती इथं लिहूया 4b + आता इथेच बघा b² - 4ac² किती आलेलं आहे 4a आणि छेदात 2 * a ची किंमत किती आहे बघा 4.
ती इथे किती ठेवायची, चार ठेवायची। आता बघा याच्यामध्ये वजा चार बी अधिक वजा चार ए आणि बेन चौक किती येणार आहे, आठ। ओके, आता पुढील भाग काय करतोय मी इथंच लिहितोय तुम्ही। तर आता आपण इथं बघूया एक्स बरोबर किती आलेलं आहे बघा, वजा चार बी अधिक वजा चार ए छेद आठ। आता आठ हा छेद दोघांचा आहे तर दोघांना देऊन टाकूया, म्हणजे बघा एक्स बरोबर किती आहे बघा, वजा चार बी ओके छेद आठ, म्हणजे याचा पण छेद आठ आहे, मधलं चिन्ह अधिक वजा, आणि चार ए याचा पण छेद किती, आठ। मग आता काय करायचं बघा, एक्स चार एक चार आणि चार दुनिया आठ, म्हणजे वजा बी छेद दोन, परत अधिक वजा चार एक चार, चार दुनिया आठ, म्हणजे ए छेद दोन। ओके, आता इथं बघा एक्स बरोबर वजा बी, मधलं चिन्ह काय घ्यायचं, अधिक ए, आणि दोघांचा छेद समान आहे, म्हणजे किती येणार, वजा बी अधिक ए छेद दोन, किंवा एक्स बरोबर दुसरं घ्या वजा बी, मधलं चिन्ह काय घ्यायचं, वजा ए छेद दोन। तर अशा प्रकारे आपण त्याची दोन उत्तर शोधू शकतो, म्हणजे एक्स एक उत्तर काय आलं, वजा बी अधिक ए छेद दोन, आणि एक्स बरोबर वजा, किंवा एक्स बरोबर वजा बी वजा ए छेद, ही तुमची एक्सची दोन उत्तर प्रश्न। तर तो प्रश्न काय आहे बघा, 6123 या संख्येला जर भागलं तर त्याचे भाजक आणि भागाकार हे दोन्ही समान आहेत, आणि जी बाकी आहे ती भाजकाच्या निम्मी आहे। तर मग भाजक किती येईल ते शोधायचं, मग काय करायचं, समजा भाजक बरोबर एक्स म्हणायचं, मग जेवढा भाजक आहे तेवढाच काय आहे भागाकार, म्हणजे भागाकार बरोबर काय येणार आहे बघा, भागाकार बरोबर जेवढा भाजक, आणि भाजक आणि भागाकार दोन्ही पण समान आहे, म्हणजे भागाकार पण किती असणार आहे, एक्स असणार आहे, आणि बाकी किती असणार आहे, तर भाजकाच्या निम्मी, निम्मी म्हणजे काय, एक्स भागिले दोन, इथं म्हटलेलं आहे बघा, बाकी भाजकाच्या निम्मी आहे, हे दोघे समान आहेत, ओके, आणि बाकी जी काय आहे ती निम्मी आहे। मग आता सूत्र लिहायच, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, सॉरी भागाकार अधिक बाकी, हे सूत्र लक्षात ठेवायचं। ओके, तर भाज्य किती आहे, कुठल्या संख्येला भागायचं आहे, 6123 ला, भाजक किती आहे एक्स, भागाकार पण किती आहे एक्स, आणि बाकी किती आहे बघा, तर बाकी आहे एक्स छेद दोन, त्याला कितीने भागायचं आहे, नतीजा निम्मी आहे, भाजकाच्या काय आहे, निम्मी। आता बघा इथं छेदात दोन आहे तर काय करायचं, म्हणून दोन्ही बाजूस दोनने गुणून, ओके, म्हणजे बघा इथं दोन गुणिले 6123, ओके, दोन गुणिले एक्स गुणिले एक्स किती येणार आहे, एक्स वर्ग दोन एक्स वर्ग अधिक एक्स छेद दोन गुणिले दोन, याला सुद्धा कितीने गुणायचं, दोनने, इथे एक्स गुणिले एक्स किती आलं, एक्स वर्ग, आणि त्याला दोनने गुणले। मग आता बघा दोनने गुणल्यावर बेत्रिक 6, बे दुनी 4, बे के बे, आणि बे सख 12, जे 12,246, दोन एक्स वर्ग अधिक, इथे दोनला दोन गेले म्हणजे किती राहिले, एक्स। आता समजा दोन एक्स वर्ग अधिक एक्स हे आहे तिथेच आहेत, आणि हा अधिक इकडे येऊन काय होणार आहे, यांच्याकडे येऊन वजा, 12,246 बरोबर काय राहिले, शून्य। ओके, मी याला ऍक्च्युली इकडे आणलं, पण समीकरण आपण शक्यतो काय करतो, डाव्या बाजूला लिहितो, त्यामुळे मी हे इथंच ठेवलं, दोन एक्स वर्ग अधिक एक्स, आणि याला इकडे आणलं, ओके, लिहिताना फक्त या बाजूला लिहितो। ओके, आता दोन एक्स वर्ग अधिक एक्स, आता याला आपण इकडे दोन न गुणूया, अवयव पाडायचे आहेत, दोन गुणिले वजा 12,246, तर किती येणार आहे बघा ते, तर ते येणार आहे बेसख 12, 12,002 + 1, परत बेंचोक 8 × 1 = 9, बेदुनी 4, परत बेदुनी 4, बे के बे, म्हणजे 24,492। ओके, आता बघा याच्यामध्ये याचे अवयव पाडायचे 24,492, तर याचे अवयव पाडत असताना
आपण काय करायचं बघा, इथे काही नाही म्हणजे किती आहे, एक अधिक एक इथे लिहिलं, आणि याचं चिन्ह सॉरी इथे ऋण आहे, तर काय ना ऋण म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे, वजा किंवा ऋण 24492। आता ऋण गुणाकार असला की एक काय असतं धन आणि एक काय असतं ऋण संख्या, ओके। मग आता चिन्ह भिन्न असले की आपण काय शोधतो, वजाबाकी। तर त्यांची वजाबाकी किती पाहिजे, अधिक एक, आणि जो गुणाकार आहे तो किती पाहिजे, 24492। आता बघा मी काय करतोय, इथे 157 लिहितोय आणि इथे लिहितोय 156, ओके एक्स। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यांचा गुणाकार करून बघा, तर तो येणार आहे 24492, आणि यांची वजाबाकी केली म्हणजे 157 मधून 156 वजा केले, एक उरतोय आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक। आता बघा ते अवयव इथं लिहायचे, 2x² वजा, आता शक्यतो 156 ला काय होईल, 2 ने भाग जाईल 157 पेक्षा, त्यामुळे मी हा अवयव पहिल्यांदा घेतो, 156x अधिक 157x वजा 12,246 बरोबर 0, ओके। मग आता 2-2 गट करायचे, ओके 2 सामायिक घेतला याच्यातून, बघा एक्स वर्ग मधून किती सामायिक घेतलेला आहे, 2 सामायिक घेतलेला, तर बघा 2 सामायिक घेतल्यानंतर इथे फक्त कोण राहिलं, एक्स वर्ग। आता 156 ला काय करायचं, 2 ने भागायचं, म्हणजे 156 ला सॉरी 2x सामायिक घ्या, म्हणजे बघा 2 आणि एक्स सामायिक घेतले म्हणजे 2 बाजूला काढले, एक्स वर्ग पैकी एक काय काढला, एक्स सामायिक म्हणजे 2x काढले, 2 पैकी एक शिल्लक राहिला म्हणजे फक्त काय राहिला सांगा, एक्स। आणि 156 ला कितीने भागायचं, 2 ने, म्हणजे किती येणार, 2 7 14 उरले 1 2 8 16, आणि एक्स सामायिकच काढलेला म्हणजे 2x कंसामध्ये 1 78। आता अधिक 157 काय करायचे, सामायिक काढायचे, त्यामुळे कंसातली चिन्ह काही बदलणार नाही। आता 157 मध्ये बघा, इथं आपण काय केलं, 157 कॉमन काढलं म्हणजे फक्त कोण राहिले, एक्स। आता 12,246, ओके याला कितीनं भागायचं आहे, 12,246 याला कितीनं भागायचं आहे, 157, ओके। आता बघा 157 आणि 156 याचा गुणाकार किती होतोय, 24,492, आणि त्याच्या निम्मी संख्या कोण आहे, तर निम्मी संख्या आहे 12,246 जी की इथं आहे, तर तुम्हाला भाग घालवत बसायची गरज नाही। तर बघा याला 157 याला भागलं, ओके 24,492 तर किती येणार आहे, 156, पण इथं किती आहे, त्याच्या निम्म म्हणजे आणखीन निम्म करायचं, म्हणजे 156 निम्म किती येणार आहे, 78। किंवा लक्षात ठेवा इथले 2 कंस नेहमी समान येतात, ओके त्याच्यावरून पण तुम्ही अंदाज काढू शकता 78 येतात। तर लक्षात ठेवा 157 आणि 156 24,492, त्यामुळे याचं उत्तर 24,492 आलं असतं, पण ही संख्या ऍक्च्युली किती आहे, 12,246 म्हणजे याच्या पण निम्मे, याला आणखीन 2 ने भागायचं म्हणजे तुम्हाला काय मिळणार, 78। आता दोन्हीकडे काय आलं बघा, एक्स वजा 78 आणि इकडे काय राहिलं, 2x अधिक 157 बरोबर 0। तर याचा अर्थ काय, एक्स वजा 78 तरी 0 असेल, किंवा 2x अधिक 157 काय असणार आहे, 0। तर x बरोबर वजा 78 काय होणार आहे, बघा इकडे वजा 78 इकडे येऊन काय होणार, अधिक, त्यानंतर 2x अधिक 157 तिकडे जाऊन काय झाले, वजा 157, ओके अधिकचा वजा, आणि हा 2 इकडे येऊन काय होणार आहे, भागिले 157/2 असं येणार आहे। मग ह्यातलं कुठलं उत्तर आपण कन्सिडर करणार, एक्स बरोबर 78, कारण का हे आपण धरणार नाही उत्तर, कारण का किती आलेलं आहे ते ऋण 157/2, एक तर ऋण संख्या आलेली आहे आणि ऋण संख्या असल्यामुळं आपण शक्यतो भाजक काय धरतो, धन धरतो, जरी त्याला ऋणचिन्ह असलं तरी ते अंशाला देऊन टाकतो वरच्या संख्येला, त्यामुळं ऋण संख्या आपण गृहित धरणार नाही, तर आपण किती धरणार आहे, एक्स बरोबर 78।
म्हणजे भाजक बरोबर किती येणार आहे सांगा? 78 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज ही 468 मीटर वर्ग आहे आणि त्यांच्या परिमितीमधील फरक हा 24 मीटर आहे, तर त्या दोन चौरसांच्या बाजूंची लांबी काय करायची आहे आपल्याला शोधायची आहे. मग सुरुवातीला काय करणार आपण, तर बघा पहिल्या चौरसाची बाजू समजा ती आहे एक्स मीटर. ओके, सुरुवात कशी करणार आहे आपण, पहिल्या चौरसाची बाजू एक्स मीटर आणि दुसऱ्या चौरसाची बाजू समजा वाय मीटर आहे. आता बघा पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय म्हटलेली आहे बघा, चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज किती आहे 468. आता पहिल्या चौरसाची बाजू किती आहे एक्स, त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे, बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग येणार. आणि दुसऱ्या चौरसाची बाजू काय आहे वाय, म्हणजे त्याच्या पण बाजूचा वर्ग, म्हणजे त्याच्या चौरसाचं क्षेत्रफळ काय येणार, बाजूचा वर्ग. या दोघांची मिळून बेरीज किती आहे रे 468. तर त्याला क्रमांक किती दिला मी, एक. ओके, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर 468. आता दुसऱ्या अटीनुसार बघा, त्यांच्या परिमितीतील फरक इथं म्हटलेला आहे बघा, परिमितीतील फरक किती आहे 24 मीटर. आता चौरसाची परिमिती म्हणजे काय, 4 गुणिले बाजू. मग पहिल्या चौरसाची परिमिती काय येणार आहे 4. ओके, पहिल्या चौरसाची परिमिती 4 गुणिले, पहिल्या चौरसाची बाजू किती आहे सांगा एक्स, आणि दुसऱ्या चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू किती आहे वाय. ओके, एक्स आणि वाय बाजू आहे, त्यामुळे परिमिती पहिल्याची किती येणार 4 एक्स आणि दुसऱ्याची परिमिती किती येणार 4 वाय. आता समजा पहिल्याची, याच्यामध्ये आणखीन एक अट तुम्ही सांगून ठेवा, एक्स हा वायपेक्षा काय आहे मोठा आहे, म्हणजे पहिला चौरस मोठा आहे, तर या दोघांमधला फरक, या परिमितीतला फरक किती आहे बघा, तर 24 मीटर. हे समजून घ्या, मी 4 गुणिले x का म्हटलं, कारण परिमिती म्हणजे काय 4 गुणिले बाजू, तर त्या परिमितीतला फरक किती आहे 24 आहे. ओके, आता काय करायचं बघा, दोन्ही 4 गुणिले x म्हणजे 4x वजा 4 वाय बरोबर 24. आता याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही बाजूस ओके 4 ने भागू, दोन्ही बाजूला काय करायचं 4 ने भागायचं, म्हणजे 4x/4 वजा 4y/4 आणि 24/4. मग 4 ला 4 काय होणार, कॅन्सल, म्हणजे एक्स वजा वाय 4 सख 24, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती येणार आहेत 6. पण आपल्याला किंमत कशी ठेवायची आहे बघा, तर एक्स बरोबर वजा वाय इकडे येऊन काय होतील अधिक, जे 6 अधिक वाय, तर एक्सची किंमत काय येणार आहे 6 अधिक वाय, तर याला क्रमांक टाकायचा 2. आता मी इथंच करतोय, तुम्ही परीक्षेमध्ये एकाखाली एक स्टेप करा. आता बघा समीकरण 2 ची किंमत काय करायची 1 मध्ये ठेवून. ओके, समीकरण 2 ची किंमत 1 मध्ये ठेवू. त्यासाठी समीकरण 1 मी परत लिहितो, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर 468. आता एक्सची किंमत काय आहे बघा, तर एक्सची किंमत आहे 6 अधिक वाय. मग एक्स काढून काय ठेवायचं, 6 अधिक वाय कंसाचा वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर 468. ओके, मग आता ही ठेवल्यानंतर हे काय आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग. मग ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे काय असतं, ए वर्ग, म्हणजे पहिल्यांदा कोणाचा वर्ग येणार, 6चा वर्ग अधिक 2 गुणिले ए बी, म्हणजे 2 गुणिले ए किती आहे 6, बी किती आहे वाय, अधिक बी चा वर्ग म्हणजे वाय चा वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्ग, आणि पुढे आणखीन एक आहे वाय वर्ग बरोबर 468. आता याच्यामध्ये बघा वाय वर्ग, ओके, वाय वर्ग अधिक वाय वर्ग 2 वेळा आहे, जे किती येणार 2 वाय वर्ग. त्यानंतर बघा 2 सख 12 आणि त्याला काय जोडायचे, वाय 12 वाय. ओके, आणि त्यानंतर 6चा वर्ग किती आहे बघा, 36 बरोबर 468. आता बघा याच्यामध्ये 2 वाय वर्ग अधिक 12 वाय, ओके,
अधिक 12 आहे, त्यानंतर बघा अधिक हे 468 काय आहेत, इथे जर आपण बघितलं अधिक आहेत ते इकडे येऊन काय होतील वजा, म्हणजे 36 वजा 468 बरोबर 0. मग काय येणार बघा, 2y² अधिक 12y. आता 468 मधनं किती वजा करायचे आहेत सांगा, 36. म्हणजे बघा 8 तून 6 गेले 2, 6 तून 3 गेले 3, आणि परत इथे किती येणार आहेत बघा, सॉरी 7 जस्ट मिनिट, 6 तून 3 गेले 3 आणि 4 आहे तसे, आणि चिन्ह कुठलं येणार, मोठ्या संख्येचं वजा बरोबर 0. तर हे समीकरण आलेलं, आता ते मी इकडं सोडवायला घेतो. जे बघा 2y² अधिक 12y वजा 432 बरोबर 0 हे आलेलं आहे. आता काय करायचं बघा, तर दोन्ही बाजूस, आता मी इथंच लिहितो, दोन्ही बाजूस काय करायचं, 2 ने भागायचं. इथंही 2 ने भागलं, यालाही 2 ने भागलं, आणि याला सुद्धा 2 ने, आणि इकडं पण किती, 2 ने भागायचं. म्हणजे प्रत्येक पदाला कितीनं भागायचं, 2 ने. हा तर एक वेगळं वाक्य लिहा, दोन्ही बाजूस 2 ने भागा, आणि मग इथं हवं तर लिहावरती दोन्ही बाजूस 2 ने भागू. मग आता बघा काय होणार, याला हे कॅन्सल होणार, इथं 2y² अधिक 62 म्हणजे अधिक 6y वजा, इथे काय होणार, 2 ने भागल्यावर येणार 216. शून्याला कितीनेही भागलं, 2 ने भागलं तरी किती येणार आहे, 0च येणार आहे. ओके, मग आता वजा 216, इथे काही नाही म्हणजे 1 आहे, त्यामुळे आहे तसं घ्यायचं, वजा 216 अवयव पाडायचे. मधली संख्या काय आहे बघा, अधिक 6y ही मधली संख्या आहे, आणि अवयव पाडायचे किंवा 6 अधिक 6 एवढंच घ्या. आता बघा वजा चिन्ह आहे, म्हणजे गुणाकार किती यायला पाहिजे, वजा 216. मग काय होणार, 1 अधिक आणि 1 वजा, कारण गुणाकार जर वजा येत असेल तर 1 अधिक आणि 1 काय होणार, वजा होणार, 1 धन आणि 1 ऋण. मग चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजा बाकी. तर अशा 2 संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 216 येईल आणि ज्यांची वजा बाकी किती असेल, 6 असेल. तर बघा इथे मी लिहितोय 18 आणि 12, अधिक 18 वजा 12. तर याच्यामध्ये बघा अधिक 18 आणि वजा 12, 18 तून 12 गेले 6 मोठ्या संख्येचं चिन्ह धन, आणि 18 गुणिले 12 करून बघा 216, 1 चिन्ह ऋण असल्यामुळे किती येणार, ऋण 216. मग ते अवयव इथं वापरायचे, यांना फक्त वाय जोडा इथे. म्हणजे बघा 2y² पहिला अवयव अधिक 18y वजा 12y वजा 216 बरोबर 0. ओके, म्हणजे काय येणार बघा, 2 2 चे गट करायचे, वाय याच्यामध्ये सामायिक घेतला, म्हणजे राहिला किती, 2 पैकी 1 राहिला 1, 18y कडून 1 सामायिक घेतला, म्हणजे फक्त कोण राहिला, 18 वजा 12. आता बाहेर जर वजा चिन्ह घेतलं तर मधलं चिन्ह बदलतं, वजाचं काय होतं, अधिक, आणि वाय वजा 12 बाहेर काढले, फक्त कोण राहिले, वाय. आता वजा 216 मधून किती सामायिक काढायचे, वजा 12, म्हणजे वजा वजा काय होणार, अधिक. आणि बघा इथे काय होणार, वजा वजा अधिक झाल्यानंतर 216 12 ने भागलं, म्हणजे उत्तर किती येणार, 18. ओके, याला म्हणायचं सामायिक काढ. आता दोन्हीकडं समान संख्या कुठली आहे, समान कंस कुठला आहे, वाय अधिक 18, आणि दुसरा कोण आहे, वाय वजा 12 बरोबर 0. इथपर्यंत आपण आलेलो आहोत, वाय अधिक 18 आणि वाय वजा 12 बरोबर 0. तर याचा अर्थ काय बघा, एकतर पहिला कंस 0 असेल किंवा दुसरा कंस काय असेल, 0. म्हणजे एकतर वाय अधिक 18 बरोबर 0 असेल किंवा वाय वजा 12 बरोबर काय असेल, 0. मग आता याच्यामध्ये बघा, अधिक 18 इकडे येऊन काय होणार आहेत, वजा, म्हणजे 0 वजा 18, किंवा वाय बरोबर काय येईल, 0 वजा 12 इकडे येऊन काय होतील, अधिक. म्हणजे वाय बरोबर किती येणार आहेत, वजा 18, किंवा वाय बरोबर किती येणार आहेत, 12. आता चौरसाची बाजू आहे तर वाय कधीही ऋण असणार नाही, कारण का, चौरसाची बाजू धन असते, एखादी धन संख्या असते चौरसाची बाजू.
त्यामुळे वजा 18 येणार नाही, म्हणजे वाय बरोबर किती येणार सांगा, 12. आता आपण मगाशी बघितलं होतं बघा समीकरण 2 मध्ये, तर समीकरण 2 मी तुम्हाला दाखवतोय ते काय आहे, एक्स बरोबर. तर बघा समीकरण 2 काय होतं, एक्स बरोबर 6 अधिक वाय, एक्स बरोबर 6 अधिक वाय. ओके असं होतं, मग आता वायची किंमत तुम्हाला मिळाली आहे, म्हणजे 6 अधिक वायची किंमत किती आहे, 12. म्हणजे एक्स बरोबर किती येणार सांगा, 18. तर अशा प्रकारे काय झालं, एक्स बरोबर किती आलं सांगा, 18 आलं. म्हणजे चौरसाची पहिल्या चौरसाची बाजू 18, ओके शॉर्टमध्ये लिहितो मी, पहिल्या चौरसाची बाजू बरोबर 18 मीटर, आणि दुसऱ्या चौरसाची बाजू बरोबर 12 मीटर. अशा प्रकारे आपण काय करू शकतो ते सोडवू शकतो. ओके तर बघा याच्यामध्ये प्रश्न काय आहे तो 4 गुणांचा. खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये किती पदे आहेत ते शोधा, आणि त्यामध्ये मध्यभागी असणाऱ्या 2 पदांची बेरीज किती येते ते शोधा. बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, त्या अंकगणिती श्रेणीमध्ये किती पदं आहेत ते सांगायचं आहे, आणि त्याच्या मध्यभागी जे 2 पदं आहेत या, तर त्यांची बेरीज किती ते आपल्याला शोधायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, बघा अंकगणिती श्रेणीमध्ये किती पदं आहेत ते शोधायचं. ओके तर आता ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणून सांगितले, चेक करायची गरज नाही. आता बघा ए पहिल्यांदा शोधूया, पहिलं पद किती आहे, -4/3. हवं तर तुम्ही त्याला एका स्टेपमध्ये क्रमांक द्या, T1, T2, T3 वगैरे. मग आता डी कसा काढतो आपण, तर T2 मधून किती वजा करायचे, T1. मग T2 किती आहे बघा, -1. मधलं चिन्ह काय आहे, वजा. आणि परत T1 किती आहे, त्याचं पण चिन्ह -4/3. तर अशा प्रकारे पहिला किंमत टाकून घ्यायची, तिथे इथे ऋणचिन्ह जास्त आहे त्यामुळे व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. -1 हे ऋण काय होणार, -4/3. ऋण धन होणार, वजा वजा अधिक. मग आता इथे जर छेद समान करायचा असेल तर या 3 ने 1 ला गुणायचं, म्हणजे -3 × 1 = 3. ओके किंवा -3, 3 × 1 = 3, आणि चिन्ह कुठलं, ऋण. पुढचे किती आहेत, -4, आणि छेदामध्ये काय लिहायचं, 3. बघा 3 × 1 = 3, 1 ऋणचिन्ह आहे म्हणून ऋणचिन्ह दिलं, -4/3. आता चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजा बाकी, म्हणजे 4 मधून 3 गेले, किती उरले, 1. मोठ्या संख्येचं चिन्ह धन ठेवलं आहे तसं, आणि -3. तर याच्यामध्ये डी बरोबर किती मिळाला सांगा आपलं, आपल्याला 1/3 मिळाला, तर तो आपण इथं घेतला, ए आपल्याला मिळालेला आहे. आता आपण किती पद आहेत ते शोधायचे, मग किती पद आहेत ते शोधायचे असेल तर त्याची पद्धत काय आहे, तर जे शेवटचं पद आहे त्याला Tn माना. शेवटचं पद किती आहे बघा, 4.1/3, 4.1/3 असं लिहूया. समजा Tn बरोबर 4.1/3. आता असं घेण्यापेक्षा आपण याला आणखीन सोपं रूप देऊया, म्हणजे कसं करायचं, 3 × 12 आणि 12 × 1 = 13/3. म्हणजे हे आपल्या अंश आणि छेदामध्ये व्यवस्थित येतं. बघा 3 × 12, 12 × 1 = 13, म्हणजे 13/3 आलं. याला Tn काय केलं आपण समजलं. आता n शोधायचा, याच्यात शोधायचं काय, n म्हणजे शेवटचं पद समजा Tn आहे, तर n किती आहे शोधला, तर एकूण किती पद आहेत ते आपल्याला मिळतील. ओके मग Tn चं सूत्र लिहूया, Tn बरोबर a + n - 1 × d, हे त्याचं सूत्र आहे. तर ते सूत्र लिहिलं मी. आता ते सूत्र लिहिल्यानंतर याच्यामध्ये बघा Tn किती आहे बघा, 13/3, ती किंमत इथे घेतली, Tn ची किंमत टाकली. a ची किंमत किती आहे बघा वरती, -4/3, तर ती इथे घेतली, -4/3 + n - 1 × d ची किंमत किती आहे, 1/3. तर आता बघा हे -4/3 तिकडे जाऊन काय होणार, धन, म्हणजे 13/3 + 4/3 बरोबर इथं कोण कोण राहिलं,
एन वजा एक गुणिले एक छेद तीन। आता बघा पाया सॉरी छेद समान आहे, छेद इथं काय आहे समान आहे, तर मग अंशांची काय करणार बेरीज, 13 आणि 4 17, 17 छेद 3 बरोबर एन वजा एक। आता बघा कुठल्याही संख्येला एक न गुणलं तर तेच येणार, म्हणजे एन वजा एक गुणिले एक म्हणजे एन वजा एकच येणार आणि छेदामध्ये किती आहेत 3। आता लक्षात ठेवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला छेदात किती आहेत 3, म्हणजे दोन्हीकडे छेदामध्ये तीच संख्या असेल तर त्यालाच ती काय होते कॅन्सल, म्हणजे काय येणार आहे बघा एन वजा एक मी इकडे लिहितो बरोबर 17। मग याचा अर्थ काय एन बरोबर किती मिळाला आपल्याला, तर वजा एक तिकडे जाऊन काय होणार अधिक, ऋण एक धन होणार म्हणजे अधिक, 17 आणि 1 किती येणार 18, म्हणजे एकूण पद किती झालीत बघा 18। आता हे इथं समजून घ्या एकूण 18 पदं आहेत, म्हणजे पहिली 8 पदं इकडची आणि शेवटची 8 पदं, मध्ये कुठली असणार आहेत 9वे व 10वे पद, मधली 2 पदं कुठली असणार आहेत 9वे आणि 10वे पद। ओके उगाच सूत्र वगैरे इथं काय वापरत बसायची गरज नाही, तर बघा मधलं पद कसं ओळखायचं एकूण किती आहेत 18 पदं आहेत, त्यातली ही पहिली 8 आणि शेवटची 8, 8 आणि 8 झाले 16, 17 आणि 18, म्हणजे मधली 2 पदं कुठली असणार आहेत 9वे व 10वे पद। आता बघा मग काय करायचं याच्यामध्ये, तर इकडे लिहितो मी आता ते म्हणून एकूण पदे 18 यन मांडलं होतं आपण एकूण पदे, मग मधली पदे तर सांगितल्याप्रमाणे कुठली असणार आहेत T9 व T10। ओके आता सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण T9 शोधूया, मग T9 शोधताना ओके TN च्या सूत्रात हवं तर वरती ते सूत्र लिहितो मी थोडक्यात A+N-1 × D। मग आता बघा ए किती आहे आपलं याच्यामध्ये ऋण 4 छेद 3 अधिक यांची किंमत किती ठेवायची आहे 9 वजा 1 आणि डी किती आहे आपला 1 छेद 3। मग बघा T9 बरोबर किती येणार आहे 4 छेद 3, 9 वजा 1 किती येणार 8, 8 × 1 = 8, इथलं मधलं चिन्ह अधिकच आहे 9 वजा 1 = 8, 8 × 1 = 8, 8 छेद 3। आता बघा पाया सॉरी छेद समान आहे, समान असल्यास एकदाच लिहावं, ह्या 4 चिन्ह ऋण आहे 8 चिन्ह धन आहे, चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी करा, 8 वजा 4 किती येणार आहेत 4 आणि धन चिन्ह ठेवायचं, म्हणजे T9 किती आले सांगा 4 छेद 3। आता तसंच T10 शोधायचं, ए ची किंमत आहे तीच वजा 4 छेद 3 अधिक N-1। आता बघा ह्या सूत्रात एन आता T9 नाही, आता किती आहे T10, तर म्हणजे 10 वजा 1 × टी ची किंमत किती आहे 1 छेद 3, तर आता T10 शोधायचं, 9 मिळालं त्याला ब्रॅकेट करा ओके आणि आता बघा T10 ऋण 4 छेद 3, 10 वजा 1 किती येणार 9, 9 × 1 = 9, 9 छेद 3, बघा 10 वजा 1 = 9 ओके 9 × 1 = 9, 9 छेद 3 आले। मग आता T10 बरोबर बघा 9 चिन्ह धन आहे याचं ऋण आहे, चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी, 9 वजा 4 किती येणार आहे 5 आणि छेदामध्ये 3, म्हणजे मला T9 आणि T10 मिळाले। आता तिथं काय म्हटलंय बघा प्रश्नामध्ये, तर जी मधली 2 पदं आहेत त्या 2 पदांची बेरीज किती आहे ते शोधा ओके, तर प्रश्नानुसार काय करायचं या दोघांची बेरीज करायची, ही आता आपली शेवटची याच्यातली स्टेप, जे T9 अधिक T10 मग बघा 4 छेद 3 अधिक 5 छेद 3 ओके, तर इथे छेद समान आहे तर एकदाच लिहा 5 आणि 4 किती येणार 9, 9 ला कितीने भागला आपण 3 ने, तर 3 × 9 ओके म्हणजे 3 उत्तर आलं, म्हणजे मधल्या 2 पदांची बेरीज किती येणार आहे 3 येणार ओके। तर अशा प्रकारे हे 4 गुणांचा महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगितलं, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, 4 गुणांचे आणखीन प्रश्न हवे असतील तर प्लेलिस्टमध्ये जा
ओके किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघा, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी सगळे 4 गुणांचे प्रश्न तसंच 1 व 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न हे सगळं मी गणित भाग 1 साठी तयार केलेलं आहे. एकतर प्लेलिस्ट उघडा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला सगळे प्रश्न दिसतील जेणेकरून तुमची 10वीची जी परीक्षेची तयारी आहे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 ची तर ती चांगल्या प्रकारे होईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा.